दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल हाती आलेला आहे. मोठं घवघवीत यश हे शेतकरी पॅनलला मिळालेलं आहे. खडसेंचा दारुण पराभव झालाय. काय पहिली प्रतिक्रिया आहे? अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळालेलं आहे. दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. दूध उत्पादक शेतकरी असेल, दूध डेअरीवाला असेल, पक्षाचे कार्यकर्ते असतील, यांनी सगळ्यांनी मेहनत केल्यामुळे आणि सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे आमचं हे घवघवीत यश आहे. आणि आम्ही आश्वासनच दिलेलं आहे की हा संघ आम्ही महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा संघ करू. आम्ही बी ग्रेडचं तूप 75 रुपये किलोने विकणार नाही. आम्ही आमचं तूप साताऱ्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणार नाही. हे जे आम्ही आव्हान लोकांना केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला आहे. आणि केंद्राचं आणि राज्याचं सरकार आमचं असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यातून या संघाला काही मदत देता येते का? काही योजना इथं आणता येतात का? केंद्राकडनं आणता येतात का? याच्याकरता नामदार गिरीश भाऊ असतील, नामदार एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, दुग्ध विकास मंत्री असतील, यांच्या माध्यमातनं एक नंबरचा संघ असेल हा महाराष्ट्रातला, एवढी खात्री आम्ही आम्हाला देतो. हो, आता दूध संघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे, जबाबदारी वाढली आहे. खडसेंनी विकासाचा मुद्दा पुढे केला होता, आता पुढची रणनीती काय असेल? विकास कसला? तूप बाहेर ठेवायचा विकास? कसला विकास? 75 रुपये किलो तूप विकलं जातं बी ग्रेडचं, 50 लाख रुपये तुम्ही भाडं देता इथलं तूप कोल्ड स्टोरेज साताऱ्यामध्ये ठेवतात तूप, हे का इथे कोल्ड स्टोरेज मेलेले होते काय? 50 लाख कोणाचे गेले? शेतकऱ्याचे. हा विकास केला भाऊंनी? अजून माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, मला त्यांच्यावर टीका करण्यात काही स्वारस्य नाही. जिथे त्यांचं मार्गदर्शन लागेल तिथे करू, पण चुकीचं मार्गदर्शन त्यांचं आम्ही घेणार नाही, एवढी खात्री आपल्याला देतो. त्यांनी थेट आरोप केले.